तर तिने असं काहीतरी अभिनय नाट्यक्षेत्रात मॉडेलिंग वगैरे असं काही केलं तरी आवडेल. ती पोटात असताना माझी नाईट शिफ्ट असायची. बर. तर तेव्हा चित्रपट संगीतांचा कार्यक्रम असला की आशा भोसलेंची गाणी लावली की तिची पोटामध्ये चुळबुळ असायची. बर. कार्टून चॅनल नको किंवा इतर काही नको, फक्त तिला गाणं संगीत ऐकायची. नाव कसं काय ठेवलं, कोणी ठेवलं? मला आवडलेलं मग मी ठेवलं ते. नाही अशी गोष्ट आहे, बाबांना बाबांकडे गोष्ट आहे. बोला. माझं नाव काय? वैशाली. माझ्या मुलीचं नाव काय? वीज पाहिजे. मला वेदिकाच पाहिजे. वी वी ते दमदाटी करता तुम्ही गपचूप सगळं स्वतःच्या मनासारखं करून घेता. आणि खूप काय काय इंटरेस्टिंग गोष्टी करते. स्विमिंग शिकते असं ऐकलं. ती 6.5 months स्विमिंग शिकते तर तिला खूप आवडतं. आणि आता रिसेंटली आम्ही तिला 2 times अंडर वॉटर पण नेलेलं आहे. अरे वा, काय खाल्लं होतं प्रेग्नन्सीत? प्रेग्नन्सी मध्ये पावभाजी आणि बिर्याणी खूप खाल्ली. मी इनफॅक्ट जायच्या आदल्या रात्री पण पावभाजी. तुमच्या आवडीची 3 बालगीतं किंवा 2 ओळी तरी गाऊन दाखवायची. झुक 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 अगीन गाडी चलती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया. शब्द खाल्ले. मामाच्या गावाला जाऊया. मामाचं गाव एकदम जवळ आहे ना बाजूबाजूला. म्हणून हे गाणं माहित नाही. तुम्ही असला जवळपास तर काय करता? तिरडायला लागली तर तिरडायला लागले कबूतर ये असं बोलला शांत बसले. सुपर. तुम्ही काही करून दिलं की नाही? कोंबडी वडे आवडायचे तिला. कोंबडी वडे आवडायचे. भारताची राजधानी दिल्ली आणि यशिका माया सुखाची किल्ली. अरे वा. कसं करतो ड्रॅगन, कसं करतो एकदा दाखव ना मला. बापरे मी घाबरले. एलिफंट कसं करतो? अभिज्ञा राणी गाते गाणी घोड घोड काऊ आली चिऊ आली अभिज्ञाला भेटायला. ऐ अभिज्ञा राणी गाते गाणी घोड घोड. दोहाय मला नव्हते लागले, यांना लागले होते दोहाय. बेसिकली मी तिला नेहमी विचारतो की बाबा तुला काय पाहिजे खायला, तुला काय खावं असं. पण ती म्हणत नाही मला तर नॉर्मल डाळ भातच पाहिजे, मला काय बाकी नको. म्हटलं मग मला काहीतरी पाहिजे. हो मग बटाटे वड्याची फरमाईश आणि मग चाटची फरमाईश. पहिल्यांदा ऐकते की प्रेग्नन्सीमध्ये बाबाला डोळायला. सावी कोणासारखी दिसते? मला तरी वाटतं माझ्यासारखी दिसते. आणि वागते कोणासारखी? सासूबाई नेहमी म्हणत असतात की विनू शांत होता, विनू शांत होता. मला असं वाटतं की आधी शांत असलेले मुलं नंतर शांत नाही राहत. विनू आता शांत काही नाही. माझे खूप मिसकॅरेजेस झाले. ओ बरं बरं. किती वेळा? 5 मिसकॅरेज झाले. काय कारण? 2 months नंतर आफ्टर की डॉक्टर एक तर हार्ट बीट्स नसायचे किंवा काही ना काही प्रॉब्लेमच होता. बर. मग 5 मिसकॅरेज झाले. बर. आणि मग 6व्यांदा? हो हो. सक्सेसफुली 6 महिने. मग ही तर असं म्हणजे गॉड गिफ्टच म्हणता येईल. निर्माता 2 गोष्टी मला बारीक होतो. एक तर बुकिंग कमी असलं का नाटकाचं. दुसरं म्हणजे बाळामुळे प्रेक्षकांच्या आणि बाळाच्या मागे पळणं. प्रेक्षक येत कारण बाळ थांबत कारण. मी शब्बीर कुमारचं गाणं ऐकत होतो परबतो के. नुसतं हा स्वर केला तर चेहरा बघा तिचा. आजी कशी आहे? आजी कशी आहे? कोणी दाखवलं तुला? कोणी शिकवलं तुला सांग. तिला कळायला लागले चालायला लागले ती थांबणार नाही यांच्याकडे. माझ्याकडे यांच्या बरोबर जेव्हा कोण चढणार खा असं काय झाकलेलं ते आहे ना. मग सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी मला नाही आवडत. मी तिला ताज ताज खायला घालणार. 26 जुलैचा बर्थडे आणि 25 जुलैची रात्र, ती रात्र मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझ्याकडे पैसेच नाही ना, याचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार. मग मी हा झोपला होता, याच्या पायावर हात ठेवला आणि ढसा ढसा रडत होतो. स्किट करतोस बाबावर, ते कोणी शिकवलं तुला? ते बाबा आता मी करत होतो. हो ते मी शिकलो आता मध्ये मध्ये. असं मध्ये मध्ये असं शिकलास? असं मध्ये मध्ये म्हणजे
असं काय तुला बोलत 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 शिकलो आता ते पाठ झालं तुला नाही पूर्ण नाही अर्धस अच्छा पण मग अर्धस करूया का आपण जेव्हा बाबा येईल तेव्हा आता आपल्याला काय काय करायचंय मल्लखांब करायचंय स्किट करायचंय आणि खंडाळ्याचं काय गंमत आहे ते पण करायची आहे ना आपल्याला ओके तुझे किती फ्रेंड्स आहेत किती बेस्ट फ्रेंड्स आहेत माझे बेस्ट फ्रेंड तीन आहेत हा शुभम रचित आणि एक मुमुक्षु पण मग सगळे मुलगेच आहे ना मैत्रीण पण आहे कोण आहे एक रेवा आणि गणक दोनच दोनच मैत्रिणी आहेत फक्त दोन म्हणजे मुलं खूप आहे म्हणजे मैत्रीण खूप आहे आणि मुलं चार आहेत पण चारच मैत्रीण मुलं जास्त आणि मुली का कमी आहेत कारण का जास्त नाही ना मैत्रिणी माझे कमी काय आहेत पण मग जास्त मैत्री करायचे ना खूप डोकं खातात म्हणजे काय जास्त मैत्रिणी करायच्या नाही तर गोंधळ होतो अरे सारखं मला विचारत राहतात काय कसे करायचं कसं नाही करायचं पण काय करायचं काय काय नाही करायचं आणि काय करायचं तू ते बोलतात तू संध्याकाळी बस मध्ये का नसतो मी बोलतो मी मलखांबला जातो मग ते बोलतात का जातो मला तिथं मलखांब करायचं असतं म्हणून जातो मग ते बोलला उद्यापासून नाही आला तर असे बोलणार नाही म्हणून मी मैत्री खूप नाही करायची आई गो म्हणजे मुली असं तुला खूप प्रश्न विचारतात आणि गोंधळवून टाकतात ना आई ग आणि मग त्या म्हणजे एकदम तू का नाही आलास वगैरे असं सारखं तुला खूप भिडतात ना मुली मुलं नाही त्रास देत ना तुला कोण काय बोललं ना मला येऊन सांग ओके प्रॉमिस गुड जॉब मग आता आपण बाबाला बोलवूया आणि त्याच्याबरोबर गंमत करूया आणि तुला मला काही सिक्रेट वगैरे सांगायचंय का तू सांगू शकतोस मी तुला ताईला आता काय सांगू सिक्रेट काहीच नाही काहीतरी आहे मला माहितीये शाळेत काय झालं होतं परवा काय नाही तुला सिक्रेट नाही सांगणार आहे अरे काहीच नाही सिक्रेट आहे माझं कसं काय झालं ऍक्सिडेंट पेशंटचा ते गाडी चालत होते आणि पडले मधून गाडी आली ट्रक अरे बाप रे पण मग तुम्ही त्या ट्रक वाल्याला फाईट नाही केलं नाही तो पळाला पटकन पण मग तुला पकडणार कसं होतं आपण तो पळाला तर पोलिसला इन्फॉर्म करेन मी अरे पण त्या पेशंटचं आता करायचं काय त्या पटकन या काय टाइमपास करताय तो असं पडलाय पण आता हा एकटाच नाही आणखीन दोघांचं दहन करायचंय एक ती आरोही तो तन्मय त्यांना मी असा सोडणार नाही आज त्यांचं पण दहन करणार तन्मय आरोही गरज होती तेवढंच महत्त्वाचं काम होतं बोला ना मी आज तुमच्याकडे माझ्या राजवीरसाठी मनवाचा हात मागायला आले मग आता काही आयुष्यभर तुझं लग्न होत नाही राजवीर मनवाकडून होकार येणार नाही याची काळजी मी घेईन ह्या गेमच्या मार्फत तुला कोणाला काही सांगायचंय काही बोलायचंय तुला बोलायचं तू जिथे कुठे असशील तिथे खुश राह आता ती माझ्या सोबत नाही पण तिच्या आठवणी नेहमी राहतील जे क्षण मी तिच्या सोबत घालवले ते आयुष्यभरासाठी पुरतील मला निशा अजून किती खोटं बोलणार आहेस तुला शेवटचं विचारतोय संचालक देसाईंना भेटली होतीस की नाही भेटली होते संचालक देसाईंना भेटली होती एकदा नाही दोन हॅलो हॅलो कोण बोलताय वैद्यही बोलते काय काम आहे शाल्मली काल जे झालं त्याबद्दल बोलायचं होतं पण मला काहीच बोलायचं नाही कळलं हॅलो शाल्मली